सिल्लोड येथील निवासी मतिमंद विद्यालयामध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. सिल्लोड येथील शिव शारदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड, बाळकृष्ण मुकबधीर विद्यालय सिल्लोड व अपंग निवासी विद्यालय शाळेच्या वतीने शहरातील दिव्यांग व्यक्तींचा व दिव्यांग कर्मचारी यांचा सत्कार करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक कृष्णा लहाणे यांची उपस्थिती होती, तर सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, हरिभक्तपरायण कमलाकर महाराज पिंगाळकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. या कार्यक्रमामध्ये ज्ञानोबा दळवी, श्री सरोदे व नामदेवराव चापे यांनी आपले विचार मांडले. पाहूया ते काय म्हणाले. आणि अशा व्यक्तीच्या लोकांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आणि आपल्या सगळ्या समाज माध्यमांची आहे. तरी आपण काय करू इथून पुढे, थोडस चांगल्या काळजीने काम करून जे पण समाजामध्ये व्यक्ती असतील, अपंग व्यक्ती, बेरोजगार असतील, त्यांच्या काही समस्या असतील, अशा लोकांना आपण प्रोत्साहित करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि या दिव्यांग दिनानिमित्त सगळ्यांना शिव शारदा ग्राम विकास मंडळाचे सचिव माननीय श्री कृष्णा लहाणे या 4 ते 5 तालुक्यांमधील दिव्यांग बंधू भगिनींच्या पुनर्वसनासाठी अविरत त्यांच्या मित्रमंडळासह अविरत प्रयत्न करत असतात, झटत असतात. या कोरोना काळामध्ये शिव शारदा ग्राम विकास मंडळाकडून या परिसरातील दिव्यांग बंधू भगिनींना राशन वाटप, त्यानंतर औषधाची किट वाटप, त्यानंतर कोरोना काळामध्ये सर्व सामान्य व्यक्तीसारखं जीवन जगण्यासाठी जी काही लागणारी कौशल्य आहेत, उदाहरणार्थ हात कशा पद्धतीने धुतले पाहिजे, मास्क कशा पद्धतीने लावला पाहिजे, हे आमच्या या सर्व विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनींनी त्यांना घरी जाऊन प्रशिक्षित केलेलं आहे. त्यांचा आपण सत्कार अर्जन करतो आहोत, याचा उद्देश एवढा आहे की त्याची मानसिकता सुदृढ व्हायला पाहिजे, त्याची मानसिकता मजबूत व्हायला पाहिजे. जे काही मला भगवंताने दिलेलं आहे त्याची संधी समजली पाहिजे. आपण तुमचा किती आध्यात्मिक अभ्यास आहे मला माहित नाही, पण मी जे थोडस वाचलं त्याच्यामध्ये महाभारतामध्ये अर्जुनाला नपुसकत्वाचा शाप स्वर्गामध्ये अप्सरा उरुषीने दिला होता. आपल्यापैकी महाभारत मालिका पाहिली असेल त्यांना माहिती आहे. आणि एखाद्या चांगल्या माणसाला जर नपुसकत्वाचा शाप दिला असेल तर त्याच्या जीवन जगण्यामध्ये आता काही अर्थ नाही असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होती. परंतु ज्या वेळेला 12 वर्षाचा वनवास संपून 13 वर्ष अज्ञातवासाचं होतं, त्या अज्ञातवासामध्ये अर्जुनाला या नपुसकत्वाचा फायदा झाला आणि तो विराट राजाच्या घरी त्याच्या मुलीला संगीत शिकवण्याचं काम करायला लागला. म्हणजे आपण नपुसकत्व म्हणून देखील त्याचा त्याने संधीमध्ये रूपांतर केलं. अशाच पद्धतीने आपल्याला जे अपंगत्व आलेलं आहे त्याचं संधीमध्ये जर आपण रूपांतर केलं तर जीवन निश्चितपणे चांगल्या प्रकारे आपल्याला जगता येईल. तुम्ही दिव्यांग असाल, मनातली भावना आपण अशी काढून टाकूया की दिव्यांग असल्यामुळे मी सकाळी ते कमीपणाचा आहे, कसल्याही प्रकारचा कमीपणाचा नाही. उलट गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये भगवंत स्पष्ट म्हणतात की सर्वस्यचा अहम हृदिसन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानदम कोहनच वेदेच सर्वेर हमेव वेदो वेदांत कृतवेद विधेयचाहम. भगवंत असं म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझा वास आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर वास असेल तर गरीब आणि श्रीमंत हा भेद नाही, अशिक्षित आणि हायली क्वालिफाईड अशा प्रकारचा भाग नाही, तशाच प्रकारे सुदृढ आणि दिव्यांग अशाही प्रकारचा भाग नाही. अहो जाती आणि धर्माचा देखील भाग नाही. ज्या देवाला तुम्ही म्हणत असाल तो तुमच्या हृदयामध्ये आहे हा त्याचा अर्थ स्पष्ट होतो. आणि असं असेल तर दिव्यांगाच्या हृदयामध्ये देखील भगवंत आहे आणि ज्याच्या बरोबर भगवंत आहे त्याला स्वतःला कमी लेखण्याचं काहीही कारण नाही. या प्रसंगी मुख्याध्यापक श्यामकुमार सोनवणे, संगीता पाटील यांच्यासह निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड, बाळकृष्ण मुकबधीर निवासी विद्यालय सिल्लोड, अपंग निवासी विद्यालय सिल्लोड येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानोबा दळवी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन दादाराव खिल्लारे यांनी केलं. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.